नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. ब्रेकनंतर पाहूया बातम्या. गणपतीनगर येथे राहणाऱ्या अनिल लवंगे यांच्या घराच्या मागील दाराची कडी काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लवंगे घरात झोपले असताना घरातील नगदी लंपास केली. न्यू विवेकानंद कॉलनी गणपतीनगर येथे राहणाऱ्या फिर्यादी अनिल कृष्णराव लवंगे यांच्या घरातून चोरट्यांनी कपाटातील 10,000 रुपयांची नगदी चोरली. अनिल लवंगे हे घरातच झोपले असताना ही चोरी झाली आहे. त्यांना सकाळी 7 वाजता जाग आली असता घराचं मागील दार उघडं असल्याचं त्यांना दिसून आलं. या संदर्भात फ्रेझरपुरा पोलिसांनी 454, 457, 380 कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस नगर येथे राहणाऱ्या 34 वर्षीय इसमावर चाकूने वार करण्यात आले. हा इसम आपल्या मित्रांसह बियाणी चौकात जेवणासाठी गेला असता आरोपीने शिवीगाळ केली व छातीवर चाकू मारला. काँग्रेस नगर येथे राहणारे 34 वर्षीय फिर्यादी तुषार विश्वनाथ पाठक हे 28 फेब्रुवारीला रात्री 11 वाजता बियाणी चौकात जेवणासाठी गेले असता त्यांना ओळखीचे अंकुश ठाकरे, अश्विन उके व त्यांच्यासह 3 ते 4 जण भेटले. त्यांच्याशी तुषार पाठक बोलत असताना आरोपी गौतम हिरेने त्यांना विनाकारण शिवीगाळ करून चाकूने त्यांच्यावर वार केला. फिर्यादी व विनोद गुहे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 324, 506 ब व 504 कलमांवर गुन्हा दाखल केलाय. घराच्या जुन्या वादावरून करणी केल्याचा आरोप एका नागरिकाने केला असून या संदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. राजापेठ पोलिसांनी 2 आरोपींना अटकही केली आहे. घराच्या मालकी हक्कावरून हा वाद आहे. 21व्या शतकाची वाटचाल करणाऱ्या देशामध्ये आजही करणी केल्याचे आरोप होत आहेत व तशी कृती देखील केली जात आहे. घराच्या जुन्या वादावरून हरियम कॉलनी येथे राहणारे 28 वर्षीय उमेश सुरेश कोराट यांच्या घरामध्ये निंबू फेकून छूछा करण्यात आलं, त्यांना घाबरवण्यात आलं अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली आहे. फिर्यादीचे जुने घर बुधागड येथे आहे. तेथील जागेवर आरोपी प्रकाश मानकर यांनी घर बांधलं, तेव्हापासून या घराचा वाद सुरू आहे. फिर्यादीने यापूर्वी त्याची तक्रार खोलापूर पोलीस ठाण्याला दिलेली आहे. आरोपी मानकर हा दुचाकीने करणी करणाऱ्याला सोबत घेऊन आला. 65 वर्षीय लक्ष्मण संके असं त्याचं नाव आहे. त्याला फिर्यादीचं घर दाखवलं व घरापासून काही अंतरावर त्याला उतरवून त्याने मंत्रोच्चार करून निंबू फेकलं असं दृश्य फिर्यादी व त्यांच्या पत्नीने पाहिलं अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. राजापेठ पोलिसांनी आरोपीला पकडला आहे. आरोपी लक्ष्मणला फिर्यादीच्या घराजवळ तर प्रकाश मानकरला गोसावी कॉलनीतून ताब्यात घेतलंय. उमेश कोराट राहणार हरिओम कॉलनी. आज मी बाहेरून घरी आलो होतो तेव्हा 2 इसम त्यापैकी मी एका जणाला ओळखतो प्रकाश मानकर म्हणून. त्यांनी माझ्याकडे माझ्या घराकडे इशारा केला आणि एका जो सोबती होता त्याचा त्याला आधी सोडून दिलं होतं घराच्या आधी 4-5 घराआधी आणि तो गाडी टू व्हीलर घेऊन चालला गेला. आणि जो मागून त्याचा सोबतचा होता तो आला घरासमोर त्यांनी काहीतरी पूजा असं मंत्र वगैरे केलं गेटमध्ये आणि कापून निंबू फेकलं असं गेटच्या आतमध्ये त्यांनी आणि तो पण निघाला होता. तेवढ्यात आम्ही मी आणि कॉलनीतील लोकांनी पकडलं त्या माणसाला आणि पोलीस स्टेशनला फोन केला. तसेच पोलीसची व्हॅन आली आणि जो दुसरा इसम होता ज्याला मी ओळखतो प्रकाश मानकर त्याला पण व्हॅन त्याला पण पकडून समोरच्या चौकात ह्या याची वाट बघत होता ह्या म्हाताऱ्याची आणि त्याला पण पकडून त्याला पोलीस स्टेशनला इकडे आणला. काय केलं त्यांनी असं त्यांनी काय घरासमोर पूजा असं हे करून काय पूजापाती असं काहीतरी मंत्र वगैरे करून फक्त घरात त्यांनी निंबू फेकला. आमची कसं ज्याला मी ओळखतो प्रकाश मानकर त्याची आमची कोर्टात केस चालू जवळपास 6 वर्षापासून 2014 पण त्यांनी याच्या आधी पण असे मारण्याचं मला म्हणजे
कुराड घेऊन वगैरे गावात वगैरे मारण्याचा वगैरे धमक्या दिल्या आहेत. त्याचा कोल्हापूर पोलिसांना पण रिपोर्ट दिला आहे त्याचा मी याच्या आधी. त्याला आतमध्ये याच्यात अन्न झाला आहे तो याच्या आधी. घरी लोक पण पाठवले त्यांनी अमरावतीमध्ये माझ्या याच्या आधी चार पाच लोक पाठवले होते. आता हा नवीनच प्रकार त्यांनी आता सुरू केला तिसरा. आष्टी ते चांदूर रेल्वे मार्गावर ट्रॉली उलटल्याने अपघात झाला. या अपघातात 7 जण जखमी झाले आहेत. यापैकी 4 जण गंभीर जखमी आहेत. हे जखमी ट्रॉलीखाली दबलेले होते. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ठाकरे तेथून जात असताना त्यांनी या जखमींना आपलं काम सोडून उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं. आष्टी येथून चांदूर रेल्वेला जात असताना सिमेंटचे पोल घेऊन जाणारी ट्रॉली उलटली. या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले तर 4 जण किरकोळ जखमी झाले. ट्रॉली चालक निलेश रामराव घोंगडे याचं संतुलन बिघडल्याने हा अपघात घडला. या अपघातात आष्टी येथे राहणारे 42 वर्षीय नरेंद्र घोडिले, 36 वर्षीय राजेश इवनाते, 27 वर्षीय बंटी बाबरे, 40 वर्षीय सुरेश बुंदिले हे जखमी झाले. हे जखमी 7ही जण रस्त्याच्या बाजूने जखमी अवस्थेत पडलेले होते. तेवढ्यात 108 क्रमांकाच्या अँब्युलन्सने चांदूर रेल्वे येथे एका रुग्णाला आणण्याकरता डॉक्टर अशोक ठाकरे जात होते. त्यांची नजर या जखमी लोकांवर पडली. त्यांनी माणुसकी दाखवून आपल्या हातचं काम सोडून या जखमींना अँब्युलन्समध्ये घेऊन चांदूर रेल्वे येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केलं. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अमरावतीला त्यांना उपचारार्थ दाखल केलं आहे. मी डॉक्टर अशोक ठाकरे 108 EMS म्हणून काम करतो आहे. आणि मी कुऱ्या लोकेशनच्या गाडीवर डॉक्टर म्हणून काम करतो आहे. कुऱ्या लोकेशनच्या गाडीला चांदूर रेल्वेवरून कॉल आला. आम्ही चांदूर रेल्वेचा पेशंट घ्यायसाठी निघालो. रस्त्यात जाता जाता ट्रॅक्टरची ट्रॉली उलटलेली आहे आणि ट्रॉलीखाली दबलेले 5 मजूर लोकं आम्हाला दिसले. तेव्हा आम्ही लगेच ॲम्ब्युलन्स थांबवली आणि त्या लोकांना आरोग्य सुविधा देऊन RH चांदूर रेल्वेला घेऊन गेलो. ते व्यवस्था न झाल्यामुळे आम्ही अमरावती जनरल हॉस्पिटलला घेऊन आलो. सध्या 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याची घाई असते हे लक्षात घेऊन वाहतूक विभागाने शहरातील सिग्नल उशिरा सुरू करण्यास 1 मार्चपासून सुरुवात केली आहे. सकाळी 9:30 सुरू होणारे सिग्नल आता 11 वाजता सुरू होत आहेत. सध्या 10वी व 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांकरता मानवतावादी दृष्टिकोन ठेवून वाहतूक विभागाने सिग्नलचा वेळ वाढवला आहे. चौकाचौकांमधील सिग्नल सकाळी 9:30 सुरू होतात. परंतु विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना अडचण होऊ नये. विद्यार्थ्यांचा मिनिट मोलाचा असतो. त्यांची गैरसोय होऊ नये तेव्हा हे सिग्नल आता 11 वाजल्यापासून सुरू करण्यात येत आहेत. 1 मार्चपासून ही कारवाई करण्यात आली आहे. मी पोलीस इन्स्पेक्टर राहुल आठवले, अमरावती शहर वाहतूक शाखा पश्चिमला कार्यरत आहो. काल दिनांक 1 तारखेपासून 10वीचीसुद्धा परीक्षा सुरू झालेली आहे. यापूर्वीच 12वीचीसुद्धा परीक्षा सुरू झालेली आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची परीक्षेच्या संबंधाने मोठी वर्दळ होत आहे. म्हणून आम्ही वाहतूक शाखेच्या वतीने चौकांमध्ये जे ट्रॅफिक सिग्नल लावलेले आहेत ते सिग्नल नेहमी 9:30 वाजता जे आम्ही सुरू करायचे तर या विद्यार्थी आणि पालकांची वर्दळ पाहता त्यांना अधिक काळ सिग्नलवर उभं राहण्याची गरज भासू नये आणि पुढचा प्रवास त्यांचा सोयीस्कर आणि सोपस्कर व्हावा या हेतूने आम्ही 9:30 ऐवजी हा परीक्षेचा काळ संपेपर्यंत 11 वाजतापासून पुढे सिग्नल सुरू करण्याचं नियोजन केलेलं आहे. निश्चितच हा एक मानवी दृष्टिकोन जिवंत ठेवून लोकांच्या सेवेत पोलीस कशी येईल या हेतूने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. शहरामध्ये आता अनधिकृत फलक लावल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त निपाणे यांनी बाजार परवाना विभागाला तसे आदेश दिले आहेत. शहरामध्ये अवैध फलकांची भरमार आहे.
शहरभरातील अनधिकृत बोर्ड होर्डिंग्स हटवण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार मनपा आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत बाजार परवाना विभागाने अनधिकृत बोर्ड हटवले आहेत. शहरामध्ये काहीशी प्रथाच पडली आहे की कुठलाही कार्यक्रम असला किंवा जन्मदिवस असला, कोणाला यश मिळालं असलं, नियुक्ती झाली असली किंवा लग्नाचा वाढदिवस जरी असला तरी फलक लावली जातात व आपला प्रचार केला जातो. या फलकांमुळे शहर विद्रूप होतं. महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्स व फलकांचा सुळसुळाट लक्षात घेता मनपा प्रशासनाने आता गंभीर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. यापुढे शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत होर्डिंग्स व फलक लावणाऱ्यांवर सरळ फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी बाजार परवाना विभागाला दिले आहेत. शहरातील अनधिकृत होर्डिंग्स व फलकांच्या वाढलेल्या सुळसुळाटाबद्दल महापालिका आयुक्त निपाणे यांनी शुक्रवारी बाजार परवाना विभागाची बैठक बोलावली होती. महापालिकेच्या हद्दीत ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत फ्लॅक्स बॅनर्स होर्डिंग्स आहेत ते त्वरित हटवावे. फ्लॅक्स बॅनर व होर्डिंग्स मुद्रक व प्रकाशकाचे नाव टाकणे अनिवार्य आहे. तसेच बाजार परवाना महानगरपालिका यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. महापालिकेच्या या धोरणाबाबत माहिती देण्यासाठी मनपा उपायुक्त सामान्य प्रशासन यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. मी रवींद्र बोरकर, अधीक्षक बाजार परवाना विभाग महानगरपालिका अमरावती. मी जनतेला आवाहन करतो की नागरिकांनी अनधिकृत होर्डिंग लावू नये, लावल्यास कारवाई करण्यात येईल असे मी आवाहन करतो. आदरणीय बोरकर साहब, हमने अभी अभी पूरे शहर का करीब करीब मुआयना किया, देखा, पण पूरा शहर फिलहाल अनधिकृत बोर्ड से पूरी तरह से ढका हुआ है. इस संबंध में आप क्या कहना चाहेंगे? आम्हाला माननीय आयुक्तांनी आदेश दिलेले आहे, त्यानुसार सतत मागील दिवसापासून काढण्याची कारवाई करण्यात येत आहे आणि ते सतत सुरू राहणार आहे. यापुढे कोणाची अनधिकृत होर्डिंग विरोधात कोणाची हयगय करण्यात येणार नाही. त्याच्याशिवाय जे अधिकृत आहे ते स्टिकर लावत नाही, त्याबद्दल आपण काय सांगणार? त्याबाबत कारवाई सुरू आहे करणे. जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श ग्रामसेवक पुरस्कार व आदर्श विस्तार अधिकारी पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. जिल्हा परिषद अध्यक्ष व अधिकाऱ्यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. ग्रामसेवकांनी सहकुटुंब सहपरिवार पुरस्कार स्वीकारले. जिल्हा परिषदेतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार व आदर्श विस्तार अधिकारी पुरस्काराचं वितरण शनिवारी करण्यात आलं. तालुक्यातील ग्रामसेवकांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरवण्यात आलं. या पुरस्कारामध्ये 2015-16 या कालावधीत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार विनोद मनोहरे, राहणार मोर्शी, चिखलदऱ्याच्या माया खोडे, अचलपूरचे योगेश उमप, अंजनगाव सुरजीचे दुर्गेश वानखडे, भातकुलीचे संजय चव्हाण, चांदूरबाजाचे अजय देशमुख व अमरावतीचे नरेंद्र मेहरे, तसंच दर्यापूरचे साहेबराव वानखडे, वरुडचे राजेश भडांगे यांना गौरवण्यात आलं. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आला. 2016-17 वैशाली कोठेवार, अनिल गावित, अमोल आंडे, राहणार धारणी, भातकुलीच्या अनिता झोले, चांदूर रेल्वेचे विलास ठेमरे, किशोर उले, अमरावतीच्या सुनीता तिडके, नांदगाव खंडेश्वरचे किशोर सानप यांना सन्मानित करण्यात आलं. आदर्श विस्तार अधिकारी म्हणून विठ्ठल जाधव, बबन उलेमाले, सुधाकर भिवगडे यांना पुरस्कृत करण्यात आलं. प्रशस्तीपत्र, मोमेंटो, चाल व श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर, अतिरिक्त मुख्य अधिकारी विनय ठमके, महिला बालकल्याण समिती सभापती वनिता पाल यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. ग्रामसेवकांनी सहपरिवार हा पुरस्कार स्वीकारला. नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक नळ लावण्यात आले आहेत, मात्र या नळाच्या तोट्या गायब झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. एकीकडून पाण्याची टंचाई असताना दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होतोय. सिटी न्यूज प्रतिनिधींनी या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना अवगत केलं, सतर्क केलं.
पाण्याची बचत करण्याचा संदेश रोजच कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने दिला जातो. अनेक जण त्याचं अनुकरण देखील करतात, परंतु अनेक जण बेपरवाईने अमूल्य असं पाण्याचा नासोडाही करतात, किंवा हा नासोडा केला जातो होतो आहे असं म्हटल्यास वावग ठरू नये. पाण्याचा नासोडा थांबवण्यासाठी सिटी न्यूज ची जागरूक टीम प्रयत्न करत आहेत, घटनास्थळावरील रेकॉर्डिंग करून संबंधित अधिकाऱ्याला सूचित करत आहे. अनेक ठिकाणी पाणी वाया जात असल्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लेवटकर यांना सिटी न्यूज प्रतिनिधींनी सांगितलं आहे. त्याची दखल घेण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. हॅलो, लेवटकर साहेब बोल रहे? हाँ बोलते हूँ सर, मैं अशोक भाई जोशी बोल रहा हूँ सिटी न्यूज से. हाँ बोलिए बोलिए. सर जी, सराफा बाजार में भगवान दास गोपीचरण गुप्ता की दुकान है. अच्छा. उसके बिल्कुल सामने एक अपना स्टैंड पोस्ट है. वो स्टैंड पोस्ट किसी ने तोड़ डाला है, आज एक महीने के ऊपर हो गया. अच्छा. और उसमें से लगातार पानी बह के कोई भर नहीं सकता, सीधा गड्ढे में और नाली में जा रहा है. तो आप देखेंगे इसको, ठीक करवाएंगे? नहीं, आपको बोल रहा हूँ. आप कहाँ पे स्टैंड पोस्ट? सराफा बाजार. हाँ, उसके अंदर अनाज बाजार है जो अपना शक्कर साथ बोलते हैं ना जिसको. हाँ, शक्कर साथ. हाँ, शक्कर साथ में भगवान दास गोपीचरण गुप्ता. भगवान दास गोपीचरण गुप्ता. हाँ, इसकी घी की दुकान के बिल्कुल सामने में. अच्छा. स्टैंड पोस्ट क्या आपको बता दो, इधर स्टैंड पोस्ट होते हैं कि नहीं? हाँ, स्टैंड पोस्ट की मरम्मत करना महानगर पालिका का काम है. अच्छा. अगर पानी, हाँ, तो महानगर पालिका में उसने अगर मरम्मत नहीं की है, अगर पानी भर रहा है, तो मैं उसको स्टॉप ही कर दूँ. हाँ, कर दीजिए ना, बाजू में हफ्सी लगी हुई है. हाँ, तो बंद कर देता हूँ उसको. हाँ, बंद तो कीजिए, कम से कम पानी बेकार जा रहा है ना. नहीं नहीं, बिल्कुल बिल्कुल ऐसा नहीं होना चाहिए. आपको फोन किया, धन्यवाद. मैं बता रहा हूँ. ओके सर. और उसके अलावा भी, उसके अलावा भी बहुत जगह पर इस तरीके से पानी बह रहा है. हाँ, तो वो भी आप देख लीजिए. नहीं बिल्कुल. हाँ, धन्यवाद. जहाँ जहाँ से पानी लीकेज हो रहा है, मैं वहाँ पे अटैक ही करता हूँ. हम न्यूज आज बता रहे हैं. जैसे जैसे मुझे कुछ इन्फॉर्मेशन मिली कि यहाँ से पानी जा रहा है, तो हम तुरंत बंद कर देते हैं. साहब, जनता ने आपको पहले बंद कर रहा है. लेवटकर साहब सुनिए मेरी बात, जनता ने आपको इन्फॉर्म किया और बाद में आप सुधारेंगे, तो आपके आदमी क्या कर रहे? ऐसी बात नहीं है. मैं क्या बोलता हूँ जी, की यहाँ पे 500 किलोमीटर की पाइप लाइन है. हाँ, जो हमारे लाइन बन के ध्यान में आता है वो तो हम दुरुस्त करते हैं. अच्छा. लेकिन एक आगे दिल्ली बोली में अगर हमारे ध्यान में नहीं आया, जो फोन आते हैं पब्लिक के, तो हम उसके ऊपर अटैक करते हैं. ठीक है साहब. समझे कि नहीं? ठीक है. हमारे अगर 100 लीकेज हम निकालते हैं, 80% हमारे लोग हमें बताते हैं, 20% नजर में नहीं आते हैं, तो वहाँ के जो जूनियर एजेंट है वो हमें बताते हैं. ठीक है, वो हम दुरुस्त करते हैं. करा दीजिए. अमरावतीच्या संरक्षणासाठी सन 1808 मध्ये परकोट बांधण्यात आला. तत्कालीन भुसारी गेट आजच्या जव्हार गेट नजीक परकोटाचा इतिहास असलेला फलक लावलेला होता. हा फलक विद्रूप झालाय. हा इतिहास पुन्हा प्रस्तुत करावा अशी मागणी नागरिकांची आहे. अमरावती शहरातील चिरेबंद परकोट आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे, कायम आहे. हजारो जुन्या इमारती काळाच्या ओघात गेल्या, नवीन फॅशननुसार नवीन इमारतीही बांधल्या गेल्या, ते देखील काळाच्या ओघात संपणार. परंतु सन 1808 मध्ये बांधला गेलेला परकोट आजही जसाच्या तसा आहे. हया परकोटाचा इतिहास सांगणारे एक फलक भुसारी गेट म्हणजे जव्हार गेटच्या पायथ्याशी लावण्यात आला होता, ज्याच्यावर परकोटाच्या बांधकामाच्या तारीख याशिवाय पूर्ण इतिहास लिहिला होता. ते फलक गेल्या कित्येक दिवसांपासून विद्रूप झाला आहे. सिटी न्यूजने आपलं सामाजिक दायित्व कायम ठेवून हे फलक आणि इतिहास पुन्हा प्रस्तुत करावा अशी जाहीर मागणी केली आहे. वायुपुत्र अंजनी सुत महाबली हनुमानाच्या विशेष उपासनेचा वार म्हणजे शनिवार. शनिवार निमित्त सिटी न्यूज प्रेक्षकांना मारुती रायाचं दर्शन घडवत आहे. शनिवार हा श्री हनुमानाच्या उपासनेचा दिवस मानला जातो. शक्तीची देवता मारुती राय आपल्या भक्तांवरील संकटांचं हरण करतात. मारुती रायाचं दर्शन रोजही घेतलं जातं, परंतु शनिवारी विशेष उपासना केली जाते. शहरामध्ये मारुती रायाचे अनेक मंदिर आहेत. साडेसाती किंवा तत्सम बाबींवरील उपाय म्हणून मारुती रायाचं आवर्जून दर्शन भाविक घेतात. रुईच्या फुलांचा हार अर्पण करतात, तेल शेंदूर मारुती रायाला अर्पण करतात.
अमरावती पासून 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांजरखेड येथे महाशिवरात्र उत्सव साजरा होतोय. या पुरातन शिवमंदिरात श्रीमद भागवत सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आलंय. श्री पाताळेश्वर व श्री रामचंद्र संस्थान येथे हे आयोजन करण्यात आलंय. मांजरखेड येथील श्री पाताळेश्वर व श्री रामचंद्र संस्थान येथे महाशिवरात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक धार्मिक कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आले आहे. अमरावतीहून 27 किलोमीटर अंतरावर मांजरखेड वसलेला आहे. चांदूर रेल्वेहून काही अंतरावर असलेल्या या पवित्र गावी भगवान शिवाचे पुरातन मंदिर आहे. येथे 27 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. हरिभक्त परायण धनेश्वर ढोरे महाराज आपल्या अमृतवाणीने संगीतमय भागवत सादर करत आहेत. भाविक येथील कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत. टफरीन हॉस्पिटल ते अशोकनगर मार्गे रामपुरी कॅम्प कडे जाणारा 70 वर्ष जुना रस्ता अतिक्रमित करण्यात आला आहे. या रस्त्यावर अतिक्रमण करून हा रस्ता बंद करण्याचं षड्यंत्र केलं जात आहे असा आरोप रामपुरी कॅम्प वासियांचा आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही दिलं आहे. या मार्गावरील अतिक्रमण हटवून हा मार्ग प्रशस्त करण्याची मागणी रामपुरी कॅम्प वासियांची आहे. रामपुरी कॅम्प वासियांचं म्हणणं आहे की हा रस्ता डफरीन हॉस्पिटल पासून कृष्णानगर व नया कॉटन मार्केट कडे जातो. दुसरा रस्ता रामपुरी कॅम्पच्या मिठू चक्की ते बाबा रेस्टॉरंट राठी स्कूल कडे गार्गेनगर कडे जातो. या रस्त्याच्या कडेला स्ट्रीट लाईट देखील लावण्यात आले आहेत. नाल्याच्या बाजूची सडक जी अनेक वेळा सरकारी खर्चातून बनवण्यात आली, डांबर रोड बनवण्यात आला, सध्या तो रस्ता खोदून तिथे मातीचा ढीग लावून देण्यात आला आहे व रस्ता येण्या जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे. येथील अतिक्रमण हटवून हा रस्ता प्रशस्त करावा अशी मागणी रहिवाशांची आहे. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.